माझे एवढंच म्हणणं आहे की मी हे आज ऑफिसमध्ये पण बोलली की यवतमाळ सांगू शकलो आम्ही तिथं काहीही वाल तयार नाही आणि हा काय विषय हा विषय तिथून जो इंटरेस्टेड पर्सन आहे अशा लोकांनी तिथं आम्ही तर ते करणारच आहोत. तुम्ही जसं बोललात आम्ही तुझं जे आज म्हणणं होतं ते पूर्ण उद्याला तुला आम्ही व्हॉट्सअप करू. अच्छा, थोड्या वर्षांपासून म्हणजे 2020 पासून मला GMC कॉलेज यवतमाळचे थोडे कंप्लेंट्स येत होते. कंटिन्युअसली इररेग्युलॅरिटीज जर बघायला केलं तर या कॉलेजमध्ये चालूच आहे आणि ऑन कॅम्पस मर्डर होतो आहे, रेप अटेम्प्ट्स होतात आहेत, मोलेस्टेशन होतात आहेत. त्याच्यानंतर आता रिसेंटली लास्ट वीकच एका मुलाच्या पोटात एक सुरा खुपसला गेला आणि त्याच्यामुळे खूप केऑटिक झालं आहे इकडचं जे माहोल आहे आणि त्याच्यामुळे स्टुडंट्स खूप अनसेफ फील करतात आहेत. कुठेतरी स्टुडंट्स घाबरले आहेत. त्याच्यासोबत सगळ्यात मोठा मुद्दा जो आमच्या कानावर आला आहे तो इकडे झाला आहे च्या रॅगिंगबद्दल आहे आणि रॅगिंग खूप खूप रेग्युलरली ते होतं असं पण आमच्या कानावर आलं आणि स्टुडंट्सना खूप प्रेशराईज केलं जातं. ही मॅनेजमेंट पण स्टेबल नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स आहे, इंटरनली मॅनेजमेंट ॲक्सेप्ट करते त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. जर एवढा केऑस जर एका कॅम्पसवर आहे तर आमचं एवढंच होतं की लवकरात लवकर ही मॅनेजमेंट डीन सगळं चेंज केलं पाहिजे. कारण का एका कॅम्पसवर पूर्ण महाराष्ट्रात याच एका कॅम्पसवर सगळ्यात जास्त इन्सिडेन्सेस होतात आहेत ज्याच्यामुळे स्टुडंट्सना त्रास होतो आहे. हे स्टुडंट्स पूर्ण भारतातनं इथे येतात शिक्षण घ्यायला, पुढे डॉक्टर बनायला, MD बनायला. PG स्टुडंट्सना त्रास आहेत म्हणजे स्टुडंट्स काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स फेस करतच आहेत, सामोरी जातच आहेत. आता मेडिसिन इज अ व्हेरी टफ कोर्स इफ यू गो टू सी आणि त्याच्यामध्ये स्टुडंट्सना हे वेगळा ताप झाला आहे. बाहेरून ट्रेस पासर्स येतात, स्टुडंट्सना त्रास देतात, स्टुडंट्सना धमक्या देतात. एक स्टुडंटची डेथ झाली एका ट्रेस पासरनी मारून टाकलं त्याला. सो जेव्हा या गोष्टी सगळ्या होतात आहेत आणि मॅनेजमेंट जर ते सिरियसली घेत नसली तर मॅनेजमेंटवर लवकरात लवकर इन्क्वायरी बसून गव्हर्नमेंटच्या थ्रू त्यांना कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्वड आहे त्या लोकांना धरून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर रिझल्ट्स यावे आणि लवकरात लवकर इथे नवीन मॅनेजमेंट बसावी. ते पहिले आपण मागण्या कशा गव्हर्नमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ते बघितल्यानंतर मग आमची पुढची भूमिका आम्ही मांडू. धन्यवाद.